विद्यार्थी मित्र हो, बहुजन समाजाचे शिक्षण या भाल भोळे यांच्या विचारामधून आपण बघितलं की शिक्षणाचा दर्जा घसरणं असं म्हणणं देखील किती अनुचित आहे। म्हणजे जरी शिक्षणाचा दर्जा घसरला असं हे सत्य असलं तरी फक्त शिक्षणाचा दर्जा घसरला असं म्हणून आपल्याला वरहात करता येणार नाही। तर त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न आणि तेही प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्याची कारणं शोधणं गरजेचं आहे। आणि शिक्षण हे फक्त परीक्षा केंद्रित न राहता ते व्यासंगाच्या अंगाने त्याच्यामध्ये आपल्याला विकसित होता आलं पाहिजे। म्हणजे फक्त इंग्रजी अर्ज लिहिता येणे म्हणजे आपल्याला इंग्रजी येतं असा गैरसमज करून न घेता शेक्सपियरची नाटकं आपल्याला समजून घेता आले पाहिजे, त्याच्या नाटकाचा आस्वाद देखील आपल्याला घेता आला पाहिजे। हा विचार मागच्या लेक्चरमध्ये तासामध्ये आपण बघितला। आणि म्हणून बहुजनांच्या शिक्षणाकडे बहुजनामधीलच काही सुधारलेल्या श्रेष्ठिणी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं ही देखील अपेक्षा भालभोळे यांची आहे। पुढे ते असं म्हणतात की बहुजन समाजातील स्त्रीची शैक्षणिक प्रगती तर अगदीच समाधानकारक आहे। कोणत्याच शिक्षण शाखेत मुलींची संख्या 50% असल्याचे आढळत नाही। एक फार मोठा हे गंभीर समस्या आहे। बहुजन समाजातील स्त्रियांचं प्रमाण एवढं कमी असावं हे म्हणजे खरंच अतिशय गंभीर आहे। गळतीच्या प्रमाणात मुलींचा वाटा बराच मोठा असतो। प्रौढ साक्षरतेच्या योजना एकंदरीत आपल्या इच्छाशक्तीचा अभाव प्रगट करणाऱ्या पद्धतीने अंमलात आणल्या जात आहेत। स्त्रियांसाठी उंबरठ्यावरच्या शाळा, अंशकालीन अभ्यासक्रम यापैकी काहीही बहुजन श्रेष्ठींना करावेशी वाटत नाही किंबहुना चूल आणि मूल चौकटीतून आपल्या स्त्री वर्गाने बाहेर पडावे हेच त्यांच्या सरंजामी मनोवृत्तीला मानवत नसावे असे त्यांच्या शिक्षणविषयक धोरणामधून जाणवते। सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या इतर घटकांच्याही शिक्षणाची दुर्वस्था चिंताजनक म्हणावी लागेल। संख्यात्मक संदर्भात बहुजन समाजातील फार मोठा तळागाळातला वर्ग शिक्षण वंचित राहिला ही तर चिंतेची मुख्य बाब आहे, पण तितकीच गंभीर गोष्ट गुणात्मक संदर्भात बहुजन समाजाच्या शिक्षणाला आज प्राप्त झालेली अवकळाही आहे। बहुजन समाजातून आज अनेक नामवंत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते वगैरे व्यावसायिक निर्माण झाले आहेत। पण एकतर हे यश व्यवहारवादी उपयुक्ततावादी चौकटीतच मर्यादित राहिलेले आहे। नाट्य, चित्र, संगीत वगैरे असंख्य क्षेत्रे अशी आहेत की जिथे बहुजन समाजातील गुणवत्ता मुळीच आकर्षित करीत नाही। अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी भालभोळे यांनी उपस्थित केलेला आहे की ते म्हणतात की बहुजन समाजातून आज अनेक नामवंत डॉक्टर, अभियंते निर्माण झालेले आहेत आणि ही अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे। परंतु हे चित्र किंवा हे केस त्यांचं फक्त व्यवहारवादी आणि उपयुक्ततावादी चौकटीतच मर्यादित राहिलेले आहे। म्हणजे समाजाला याचा फारसा काही लाभ होतो असं नाही। नाट्य आणखी अशी बरेचसे क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये बहुजन समाजाने अजूनही प्रवेश केलेला नाही किंवा
बहुजन समाजाची पकड या क्षेत्रावरती अजूनही त्यांना घेता आलेली नाही. आणि ते क्षेत्र आहेत नाट्य, चित्र, संगीत अशा अनेक असंख्य क्षेत्रामध्ये बहुजन समाजातील गुणवत्ता ही मुळीच आकर्षित झालेली दिसत नाही. आणि हे मला असं वाटतं की सगळ्यात मोठं चांगले निरीक्षण या ठिकाणी मालक भरेंनी नोंदवलेलं आहे. अगदीच तुरळक प्रमाणात झाली आहे ही खंत खरी वाटते. उपरोक्त सीमित क्षेत्रातही बहुजन समाजातून पुढे आलेल्या व्यक्तीपैकी आपापल्या क्षेत्रातील निष्णातपणापेक्षा तत्कालिक व्यावहारिक व्यावसायिक यशाचीच भुरळ फार लवकर पडते आणि त्यांची गुणात्मक वाढ खुलते. तत्वज्ञ म्हणून फुले आंबेडकरादिकांची थोरवी प्रसंगोपात ही मंडळी सांगत असली तरी व्यवहारात मात्र व्यक्तिगत स्वार्थच त्यांचा खरा मार्गदर्शक असतो. या ना त्या मार्गाने संपादन केलेल्या आपल्या शैक्षणिक यशाचा फायदा आयुष्यभर घेणे यातच ते किती कर्तव्यता मानतात, सामाजिक दायित्व विसरतात. एक चांगला म्हणजे वास्तव तथ्य या ठिकाणी भालं भोळे यांनी मांडलेलं आहे की बहुजन समाजातून पुढे आलेली ही जी काही मंडळी आहे, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक वगैरे, ही आपल्या यशामध्येच, आपल्या व्यावसायिक यशामध्येच फार लवकर हुरळून जातात आणि त्यामुळे त्यांची गुणात्मक वाढ खुंटते. ही माणसं फुले शाहू आंबेडकरांची भाषणं सार्वजनिक देतात परंतु व्यवहारात मात्र यांचा व्यक्तिगत स्वार्थ एवढाच त्यांचा या समाजामधून बघायला मिळतो. आपल्या शैक्षणिक यशाचा फायदा आयुष्यभर घेत राहणे, मग ते सन्मानाच्या स्वरूपात असेल, आर्थिक स्वरूपात असेल किंवा आणखी कोणत्या सुख समृद्धीच्या संदर्भात असेल, ते फक्त व्यक्तिगत फायदा घेत राहतात परंतु सामाजिक दायित्व, समाजासाठी आपण काय करू शकतो हे मात्र ते विसरतात. आणि म्हणूनच बहुजन समाजाचा विकास हा खुंटलेला आपल्याला दिसून येतो. शिक्षणातून व्यक्तीला विवेक व आधुनिक मानसिकता लाभावी अशी जी अपेक्षा केली जाते ती सुद्धा या नवशिक्षितांबाबत पूर्ण होत नाही. अंधश्रद्धा, कनिष्ठाकडे पाहण्याचा कुत्सित भाव, रूढीप्रियता, संकुचित वृत्ती, आत्मलुब्धता, अहंकार या कोणत्याच बाबतीत ब्राह्मण शिक्षितापेक्षा अब्राह्मण शिक्षितांची अवस्था भिन्न आढळत नाही. आज अनेक शिक्षकांचा भरणा ब्राह्मणेतर वर्गामधून झाला असला तरी ते बहुजन समाजाला अधिक अस्थैर्य शिक्षण देतील ही ज्योतिरावांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. पोतार्थीपणा, विद्यार्थ्याबद्दल अनास्था, आपल्या सामाजिक भूमिकेची अनभिज्ञता हे दुर्गुण पूर्ववत राहिलेले आहेत. महात्मा फुलेंनी जी अपेक्षा केली होती की बहुजन समाजातील माणूस शिकला, मुलगा शिकला तर तो त्याच्या समाजाकडे लक्ष देईल, परंतु हे आज चित्र होताना दिसत नाही. तर ब्राह्मण शिक्षितापेक्षाही अब्राह्मण शिक्षिताची अवस्था ही काहीशी अहंकारी, संकुचित वृत्तीची, रूढीप्रियतेची, अंधश्रद्धेची आणि कनिष्ठाकडे पाहण्याचा कुत्सित भाव अशा पद्धतीची झालेली आहे. आणि म्हणून पोटार्थीपणा आणि विद्यार्थ्याबद्दल अनास्था या कारणांचे मुळे आज बहुजन समाज हा शिक्षणापासून अजूनही वंचितच आहे असे म्हणावं लागेल, किंवा ज्योतिरावांचं स्वप्न अजूनही अपूर्ण राहिलेलं आहे. आत्मवंचक स्वरूपाचा शिक्षण विस्तार एकूणच नवशिक्षित बहुजन समाजासाठी अनहितकारी असला तरी त्यातल्या कनिष्ठ वर्गासाठी तो अधिकच घातक ठरतो हे आज विशेष प्रकर्षाने अनुभवास येत आहे. वरिष्ठ वर्गीय बहुजन समाज आपल्या सत्ता, पैसा व प्रतिष्ठेच्या बळावर आपल्या ज्ञानविरहित पदवीधारक पुत्र पौत्रांना नोकरी धंद्यात सामावून घेतो, पण सामान्य स्तरातून आलेल्या आणि पोट जळून आपल्या मुलामुलींना शिक्षण देणाऱ्या पालकांना मात्र तोंडघट्टी पाळण्याची पाळी येते. ज्ञानाच्या अभावाची भरपाई करणारी सत्ता व अन्य साधने त्यांच्या पाशी नसतात
आणि स्पर्धेच्या जगात टिकून राहण्याची बौद्धिक ताकद त्यांना शिक्षणाने दिलेली नसते. लवकरच न्यूनगंडाने ती पछाडले जातात. जात जमातवादी राजकारणात कोणीही त्यांचा वापर करावा असा स्फोटक दारुगोळा म्हणून ते तळपातळीवरचे तरुण हताशपणापायी राजकारणात पडतात. तिथे त्यांना वापरून घेणाऱ्या साधन संपत्तीची ओळी दिसते, ते स्वतः मात्र कोरडेच राहतात. विद्येच्या नावाखाली बहुजन समाजाच्या डोक्यात अशी अविद्याच मोठ्या प्रमाणावर पेरली जात असल्यामुळे विद्येचे अपेक्षित परिणाम प्रत्यक्ष येत नाहीत. दैनंदिन जीवनाशी शिक्षणाचा सांधा जोडला जाऊन जोपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्षणाची भूक तळपातळीवर जाणवत नाही आणि तिथून शिक्षणाच्या मागणीचा रेटा राज्यकर्त्यावर येत नाही, तोपर्यंत या परिस्थितीत मौलिक बदल होण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने बहुजन समाजाचं शिक्षण हे अजूनही कसं मागे राहिलेलं आहे किंवा बहुजन समाजाला अजूनही शिक्षणाची आणि व्यासंगी शिक्षणाची किती मोठी गरज आहे हेच या ठिकाणी भालभोळे यांच्या या विचारामधून आपल्याला दिसतं. धन्यवाद.